उस्मानाबाद मधली एक आईस उठली बाळाच्या जीवावर, सोलापुरातल्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असलेल्या बाळाला मारण्याचा केला प्रयत्न। ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ जवळच्या कान्होर गावात सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटली रोकड आणि दागिने। चार दिवसांमध्ये दुसऱ्या घटनेमुळे परिसरात घबराट। परभणी शहरात कायद्याचे रक्षकच झाले कायद्याचे भक्षक, पोलीस वसाहतीमध्येच होतीये सर्रास वीज चोरी। लष्कर भरतीसाठी पहिल्यांदाच मागवले जात आहेत ऑनलाइन अर्ज, पण लष्करलाची वेबसाइट डाउन असल्याने इच्छुक तरुणांची होतीये मोठी गैरसोय। आणि भुसावळ शहरात भर वस्तीत सापडला अजगर, 9 फूट अजगराने नागरिकांची उडाली भीतीने गाळण, अजगर अखेर सर्पमित्रांच्या ताब्यात। नमस्कार, मी सुवर्णा जोशी, गावाकडच्या बातम्यांमध्ये स्वागत। आई म्हणजे पृथ्वी तलावरचा देव असं म्हणतात, पण अनेकदा या विश्वासाला तडा जावा अशा घटना आपल्याला आजूबाजूला घडताना दिसतात। सोलापुरातही असाच एक प्रकार समोर आलाय। उस्मानाबाद मधल्या सविता मनीष चौधरी यांच्या 3 महिन्याच्या बाळावर सोलापुरातल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते। काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीनं घरात घुसून त्याला विष पाजण्याचा प्रयत्न केला होता। आज त्याची प्रकृती सुधारल्यानंतर त्याला आयसीयू मधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं, पण आज सकाळी सविता बाळाला घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर गेल्या। रतिलाल चाळ परिसरामध्ये त्यांनी एका सिमेंटच्या ढिगाऱ्यावर बाळाला ठेवलं, त्याच्यावर प्लास्टिकचं पोतं आणि जुने बॅनर टाकले। रतिलाल चाळीत राहणाऱ्या सुनीता पात्रे यांनी हा सगळा प्रकार पाहिला, त्या बाळाला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या, तेव्हा सविता चौधरी आणि त्यांचे पती बाळाला पळवल्याची तक्रार करण्यासाठी त्याच पोलीस स्टेशनमध्ये गेलेले होते। हा सगळा प्रकार त्यानंतर उघडकीस आला। या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र सवितानं बाळाला मारण्याचा प्रयत्न का केला असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय, तिच्या पतीला सुद्धा पडलाय। आता या बाळावर सध्या पुन्हा उपचार सुरू आहेत। ती ओरडत होती की आपलं बाळ नेलं, आपलं बाळ नेलं, आपलं बाळ नेलं। त्यानंतर मग आम्ही पोलीस चौकीला गेलो, तिथं जवळच असल्यामुळे लोकांनीच नेलं आम्हाला। तिथं मग सगळं सांगत असतानाच एक महिला तिथं बाळाला घेऊन आली माझ्या, आणि बाळाला जे सुखरूप बघून मला आनंद वाटला, परंतु हे करण्यामाग उद्देश पोलिसांचं म्हणणं आहे की त्यांनीच केलं असावं। पहिल्यांदा बाळाची आई अशी घेऊन आलेले तिकडून गेट मधून आलेले, मग मी कसं राख भरून असं टाकत होते, टाकत असल्यामुळे माझं लक्ष गेलं त्या बाईकडं। मग मला काय वाटलं झाडाखाली बसतीस काय की असं वाटलं मला, पण तिने झाडाखाली न बसता कपडे काढले बाळाचे आणि त्या खड्ड्यात टाकले। 9 तारखेला विषबाधा झाली म्हणून हे मुलगा 9 तारखेपासून ऍडमिट आहे। उस्मानाबादला एक अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल आहे की मुलाला जीव विष पाजून जीव मारण्याचा प्रयत्न केला अज्ञात इसमांविरुद्ध। या बाईने फिर्याद दिलेली, ते 9 तारखेपासून ऍडमिट आहे। तिकडे IPC 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि आता इकडे मुलाला जीवे मारण्याच्या उद्देशाने टाकून दिले म्हणून आम्ही इकडे गुन्हा दाखल करण्याचं आमचं काम चालू आहे। बातमी पुढची अहमदनगर मधून आहे। अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यामध्ये करंजी या गावात एका कालव्यामध्ये 17 वर्षांच्या तरुणीचा मृतदेह आढळलाय। ही मुलगी महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती। ही तरुणी गावातल्या 4 टार्गेट मुलांच्या छेडछाडीमुळे कंटाळली होती, त्रस्त होती असं सांगण्यात येते। सोशल मीडियावर या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्यात आलेले होते, त्यामुळे ती नैराश्यत होती। एका दिवशी अचानक ती रात्री मध्यरात्रीपासून गायब झाली आणि त्यानंतर तिचा शोध घेतला गेला। छेडछाडीला कंटाळून तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत कोपरगाव ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू आहे। 3 दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता होती। तारा भास्कर आहेर असं या कॉलेज तरुणीचं नाव आहे। 11वीत ही मुलगी शिकत होती। फोटो काढून बदनाम करत असल्याची मुलीने लिहिलेली चिठ्ठी सुद्धा आढळलेली आहे। पोलीस या सगळ्या संदर्भात अधिक तपास करत आहेत। ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ तालुक्यामध्ये कान्होर या गावात पंढरीनाथ देशमुख यांच्या घरावर 3 सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकला।
यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार करत घरामध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी सगळ्यांचे हात बांधून घरातले सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे। विशेष म्हणजे 4 दिवसांपूर्वी शेजारच्याच इंदगावमध्ये अशाच प्रकारे सशस्त्र दरोडा पडला होता। आठवड्याभरामध्ये दुसऱ्यांदा असा दरोडा पडल्याने परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। काल रात्री 9 देशमुख कुटुंबीय जेवत होते तेव्हा हे 3 दरोडेखोर तोंडाला रुमाल बांधून घरामध्ये शिरले। जवळच्या बंदुकीतून त्यांनी एक गोळी घरातल्या टीव्हीवर झाडली आणि दुसरी गोळी कृष्णाच्या तसबिरीवर झाडली, त्यामुळे देशमुख कुटुंबीय थोडे घाबरले। दरोडेखोरांनी पंढरीनाथ देशमुख यांच्या डोक्याला बंदूक लावून घरातला सगळं कपाट उघडलं। त्यातले 5,000 रुपये रोख आणि 5 तोळे सोनं घेऊन ते लंपास सुद्धा झाले। जाताना त्यांनी घरातल्या चौघांचेही हात बांधून ठेवले होते। 4 दिवसांपूर्वी शेजारच्या इंदगावमध्ये अज्ञात दरोडेखोरांनी एका महिलेला बंदुकीचा धाक दाखवून 3,25,000 ऐवज चोरून नेला होता। लागोपाठ 2 दरोड्यांमुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। मी ज्यावेळेस 9 घरी आलो आणि जेवायला बसलो एवढ्यात ते तिघ जण आले, गोळीबार डायरेक्ट टीव्हीवर गोळीबार केल्यानंतर डायरेक्ट टीव्हीवर गोळीबार केला आणि आम्हाला लगेच धमकावलं लागलं, आम्ही चोर आहेत, आम्हाला तुमचे काय साहित्य हे असतात ते तुम्ही देऊन टाका म्हणून। इंदगावमध्ये पहिल्यांदा 8 असा दरोडा पडला दुपारी 2:15 सुमाराला। त्याचा बराचसा ऐवज लुटला गेला आणि एकंदरीत आम्ही जे बाहेर लोक राहतो फार दहशतीखाली राहायला लागलो। हीच गँग त्या ठिकाणी ऑपरेट होत आहे, कारण काही सिमिलॅरिटीज ज्या आहेत त्या या आपल्याला या घटने दोन्ही घटनेमध्ये मिळून दिसून आलेले आहेत, त्याप्रमाणे तपास चालू आहे। बातमी बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांमधील सगळ्यात मोठं शहर हे खामगाव शहर आहे। इथल्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी शहरात 120 CCTV बसवण्यात आले आहेत, पण ते CCTV बंद अवस्थेत आणि धुळखात पडलेले आहेत, त्यामुळे गुन्हेगारी वाढतच चालली आहे। काल रात्री चोरांनी 1-2 नव्हे तर चक्क 6 दुकानं फोडली। पोलिसांनी ही घटना अजून सुद्धा गांभीर्यानं घेतली नसल्याचं समोर येत आहे। CCTV सुरू असते तर चोरीच्या घटनांना आळा बसला असता, पण आता चोरांना भीती असल्याचंच दिसत नाही। याबाबतीत पोलिसांना विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी किरकोळ चोरी असल्याचं सांगत कॅमेऱ्यासमोर बोलायला नकार दिलाय। नागरिक मात्र यामुळे नाराज आहेत। पूरा ब्रेक था नीचे से, जो अपने बाजू में क्लिनिक है उसके अंदर भी सिर्फ उसका ताला टूटा है, बाकी दूसरा कुछ नहीं। और एक कोई कपड़े वाला है टेलर, उसका भी काफ़ी नुकसान हुआ है, 2-4 ड्रेस उसके तोड़ कर लिए। ये सर CCTV कैमरा एक्टिव असला तो बिल्कुल कुठे ना कुठे सापडते। 75%च्या वर गुन्हे हे मोबाईल आणि CCTV कॅमेरा उघडकीस आलेले आहे। 120 कॅमेरे लोकवर्गणीतून शहरात लागलेले असताना त्यांचा का उपयोग घेण्यात येत नाही आणि जे आहे त्यांना जर काही लोकांनी बंद केले असतील तर ताबडतोब त्यांना सुरू करायला लावा। महाराष्ट्र पोलिसांची छबी बदनाम करण्याचं काम परभणी पोलिसांकडून केलं जात आहे। परभणी शहरातल्या पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस सर्रास वीज चोरी करत आहेत, ही बाब IBN लोकमतनं उघड केली होती। त्यानंतर ऊर्जा मंत्र्यांनी त्यावर कारवाई करण्याकरता 1 महिन्याची मुदत दिली होती, मात्र महावीर वितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली। या पोलीस वसाहतीमध्ये 42 इमारतींमध्ये 550 घर आहेत, जितक्या उंच इमारती तितकेच वीज चोरीचे आकडे। प्रत्येक इमारतींमधून 10-12 वायर्स बाहेर काढून विजेच्या खांबावर गेलेल्या दिसतात। ही वीज चोरी चक्क पोलिसांकडूनच केली जाते। इतर नागरिकांचं वीज बिल थकलं तर त्यांची वीज तोडण्याची कारवाई केली जाते, पण पोलिसांच्या चोरीकडे मात्र थेट कानाडोळा केला जातोय। आमच्याकडे बिल जे थकबाकी राहिलेलं आहे ते आम्हाला भरण्यात नाही आलं, पगारी वगैरे काही झालेलं नाही था। एवढे लोकांकडे 7-8 लाख रुपये बिल असते, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देत नाहीत, गोरोबरीकडे लक्ष देतात, तीच ही विनंती स्वीकारा। वास्तविक पता ज्या वेळेस एखाद्या शेतकऱ्याकडं निसता त्याने एक बल्ब वापरला तर त्याच्याकडे जर थकीत राहिले विजेचं बिल तर हेच MSEB अधिकारी पोलिसाला संरक्षण घेऊन सोबत येतात आणि त्या माणसाची हरासमेंट करतात, परंतु स्वतः मात्र कायद्याचं रक्षण करणारी जी काय माणसं आहेत ती मोठ्या प्रमाणावर तिथं चोरून वीज वापरतात। वास्तविक पत्ता अत्यंत हे लाजिरवाणी गोष्ट आहे। परभणी शहरामध्ये पोलीस प्रशासनाच्या काही कर्मचाऱ्यांकडून वीज चोरी केली जाते ही अत्यंत निषेधार्य बाब आहे, आणि ज्यांच्याकडं सर्वसामान्य नागरिक आपले रक्षक म्हणून बघतो तेच जर आज विजेची चोरी करत असतील तर नागरिकांनी कोणाकडून अपेक्षा करायची, आणि महावितरणचे अधिकारी सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्यांना
ही वीज चोरली किंवा विजेचं बिल भरलं नाही म्हणून जे जे त्रास देतात तो त्रास आता यांना काय देणार हे महावितरणचे अधिकारी हे आता सर्वसामान्य नागरिकांना उत्सुकता पडलेली आहे. कुंपणच जेव्हा शेत खाते तेव्हा सर्वसामान्य माणसानं कोणाकडे बघायचं. गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली ब्रेकची. ब्रेक नंतर अजून काही आपण बातम्या पाहणार आहोत. पहा फक्त आयबीएन लोकमत. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा स्वागत. कोल्हापूरमध्ये 6 जिल्ह्यांसाठी येत्या फेब्रुवारीमध्ये लष्कर भरती होणार आहे. या भरतीकरता ऑनलाईन अर्ज दाखल केले जात आहेत, पण लष्कराची वेबसाईट डाऊन असल्यानं सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. काय आहे ही प्रक्रिया आणि काय नेमक्या समस्या तरुणांना येत आहेत याविषयी सांगतायत आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर. कोल्हापूरमध्ये जी सैन्य भरती होणार आहे ही सैन्य भरती वेगवेगळ्या पदांसाठी आणि ग्रामीण भागातून अनेक जे इच्छुक तरुण असतात हे सैन्य भरतीसाठी इच्छुक असतात आणि पहिल्यांदाच खरं तर इंडियन आर्मीकडून ही ऑनलाईन पद्धत ही जी आहे ही अवलंबली गेलेली आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या सेंटर्समध्ये आपण बघतोय तरुणांची गर्दी होते, पण एक सावळा गोंधळ हा समोर आलेला आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक वेळा अडचणी येत आहेत. जी वेबसाईट आहे इंडियन आर्मीची तीच ओपन होत नाही. आपण जर बघितलं तर आपण आहोत कोल्हापूरमधल्या नोकरी संदर्भामधल्या केंद्रावर आणि या ठिकाणी जर आपण बघितलं जॉईन इंडियन आर्मी .nic.in ही वेबसाईट आहे आणि याच वेबसाईटवर आपण बघतोय सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स असा एक मेसेज या ठिकाणी आपल्याला कम्प्युटरवर दिसतोय. त्यामुळं अनेक तरुणांचे जे फॉर्म्स आहेत ते फॉर्म्स भरून होत नाहीत. 5 डिसेंबरपासून हे सगळे फॉर्म्स जे आहेत हे भरायला सुरुवात झाली आणि 19 जानेवारी ही अंतिम तारीख आहे. जरी अजून जवळपास 20 ते 25 दिवस असले तरी देखील या सगळ्या तरुणांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. काय नेमक्या अडचणी आहेत जाणून घेऊयात. तू काय सांगशील कुठून आलायस आणि कधी किती दिवस झाले फॉर्म भरायला भरतोयस तू? 16 तारखेपासून फॉर्म भरत आहे. 6 दिवस झालेले आहेत पण अजून फॉर्मच सबमिट होत नाही. वेबसाईटला एरर येत आहे. फॉर्म आपले सबमिटच होत आहे. प्रोसेस पूर्ण होते पण सबमिटच होत नाही. त्यामुळे याबाबत काय तुम्ही रिक्रुटमेंट अधिकाऱ्यांशी काय संपर्क साधला होता? नाही नाही काय त्यांच्या संपर्क साधलेला नाही. फक्त वेबसाईटवर फॉर्म सबमिट होते का बघा. दररोज यायला लागतं कोल्हापूरला? हो दररोज यावं लागतं. 20 किलोमीटर लांबून दररोज यावं लागतं कोल्हापूरला फॉर्म सबमिट करण्यासाठी. आपण बघतोय हा तरुण 20 किलोमीटर लांबून 16 तारखेपासून कोल्हापूरमध्ये फेऱ्या घालतो. दुसरा एक तरुण आहे तुझा मला वाटतं फॉर्म भरून झालेला आहे. किती दिवस लागले? मी 12 तारखेला दिला होता फॉर्म भरायला. मग आज रिसिप्ट मिळाला त्याची. म्हणजे जवळजवळ 10-12 दिवस लागले. 10-12 दिवस लागले भरायला. यापूर्वी असं झालं होतं? यापूर्वी कधी झालं नव्हतं पण सर्वांना असं सांगितलं ते सरांनी ते त्यामुळे म्हणले तुम्हाला फोन करतो फॉर्म भरल्यानंतर. फोन आले मग आज रिसिप्ट नाही आला. सर्वर डाऊन असल्यामुळे फॉर्म भरणं खूप कठीण जात आहे. एक एक फॉर्म भरायला साधारण 2 तास हा मला वेळ लागतो. नोकरी संदर्भ कार्यालयात आम्ही सगळ्याच प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरत असताना आम्हाला हे अनुभवलं की 2 तास हा वेळ खूपच आहे त्याप्रमाणाने एका कॅन्डिडेटसाठी भरण्यासाठी. आम्ही त्यासाठी मुलांचे जवळजवळ आमच्याकडे आत्तापर्यंत जवळजवळ 2000 मुलांचे फॉर्म्स आलेले आहेत. त्यामधले आत्ता 20% फॉर्म सध्या भरले गेलेले आहेत. इचलकरंजी मधल्या रस्त्यांची दुरवस्था आणि वाढलेली खड्ड्यांची संख्या याकडे नगर परिषदेचं पूर्त दुर्लक्ष होत आहे. जे काही काम केलं जात आहे ते निकृष्ट स्वरूपाचं आहे. याकडे अधिकाऱ्यांचं तसंच नागरिकांचं लक्ष वेधून घेण्याकरता इचलकरंजी नागरिक मंच या संघटनेनं शहरातल्या शिवाजी पुतळा ते ASC कॉलेज इथपर्यंतच्या रस्त्यावर अनोखं आंदोलन केलं. आंदोलकांनी खड्ड्यांभोवती पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून नगरपालिका टोल फ्री क्रमांक लिहिला. या अनोख्या मोहिमेस शहरवासियांनी जोरदार प्रतिसाद दिला आणि त्वरित टोल फ्री क्रमांकावर फोन लावण्यात आले. शाळेच्या आवारातील पाईपलाईन चुकून फोडण्याच्या कारणावरून मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्याचा प्रकार समोर आलाय. या मारहाणीनंतर या विद्यार्थ्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावं लागलं. बुलढाण्यातील खामगाव तालुक्यातल्या मागता गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक मंगेश कोल्हे यांनी हे मारहाणीचं कृत्य केलंय. मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव अंकुश देवीदास टकले असं आहे. हा अंकुश त्या शाळेत 6वीत शिकतोय. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना शिक्षकाने जरूर शिस्त लावावी पण असं मारहाणीचं अमानुष कृत्य करू नये अशी चर्चा जोर धरतीय. अशा वेळेस फक्त त्याला काहीतरी शिक्षा एक शिस्त म्हणून शिक्षा म्हणून नाही एक जापण मारले मी त्याला ते मान्य करतो ना तेवढं मारणार नाही काय करणार मग अशा वेळेस
त्या मुलाला काय लहान मुलाचं येऊन गेलं एवढं उद्या ते वाटलं आलं एवढं झालं त्यानंतर बाकी तर काय झालं नाही सर. ही घटना होती इलाज नसतो त्या मुलांनी त्या मुलाला मारल्यामुळे सरांनी त्याला दोनदा सांगितलं की थांबले थांबले तू थांबला नाही त्याला सटकन मारलं मास्तर आला नाही त्याच्यामध्ये कारण कसं की ते असे इथलं मारायचं म्हणजे कोण जाणार आहे पोरं शाळेत जाणार आहेत का ते शाळेचं पोरं कारण कसं की हे असे मारलं की ते धाकण जाणार नाही. दारूबंदीसाठी बीडच्या महिला आक्रमक झाल्यात. त्यांनी दारूबंदीसाठी बीड शहरातल्या पालवण चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. इतकंच नव्हे तर सरकारची प्रेतयात्रा देखील काढण्यात आली. आमच्या मागण्यांचा गांभीर्यानं विचार केला नाही तर 3 जानेवारीला आम्ही आमचं आंदोलन उग्र करू असा इशारा या महिलांनी दिलाय. पालवण चौकातील देशी दारूच्या दुकानामुळे जगणं मुश्किल झालंय. वेळोवेळी हे दुकान बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली परंतु त्यावर काहीच उपाय योजला गेला नाही आणि म्हणून महिलांनी हा मोर्चा काढला आहे. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा वेळ झाली आहे ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत भुसावळ शहरात भर वस्तीत सापडला अजगर. 9 फूट अजगरानं नागरिकांची उडाली भंबीरी. राज्यव्यापी जातीयंत परिषदेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि संघावर जोरदार टीका केली आहे. भाजपचा राष्ट्रवाद सांस्कृतिक असून त्यात व्यक्ती स्वातंत्र्य नाही. देशात अशांतता कायम ठेवणं हाच भाजपचा राष्ट्रवाद आहे का असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. ते अहमदनगरला जातीयंत परिषदेमध्ये बोलत होते. याचवेळी भालचंद्र कांगो यांच्यासह अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते. आंबेडकर यांनी काश्मीरच्या मुद्द्यालाही हात घातला. जो काही सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणून असताना बीजेपी सांगते त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य राहणार नाही. व्यक्ती स्वातंत्र्य राहणार नाही. तुमचं आयुष्य कसं राहील ते आम्ही ठरवू. तुम्ही जगायचं कसं ते आम्ही ठरवू. इथल्या अल्पसंख्याकांचे अधिकार काय असतील ते आम्ही ठरवू. साप म्हटलं म्हणजे चांगल्या चांगल्यांची बोबडी वळते आणि त्यात जर अजगर असेल तर विचारायलाच नको. असाच भला मोठा अजगर भुसावळ शहरातील रेल्वे दवाखान्यामागे असलेल्या भीमवाडी समतानगर या भर वस्तीत रात्रीच्या सुमारास आढळून आला. त्यामुळे सगळ्यांचीच धावपळ झाली आणि खळबळ देखील उडाली. या अजगराची लांबी 9 ते 10 फूट इतकी होती. स्थानिक रहिवाशांनी सर्पमित्र पेट्रिक फर्नांडिस यांच्याशी संपर्क साधला. त्यांना घटनेची माहिती दिली. त्वरित घटनास्थळ गाठून पेट्रिक फर्नांडिस यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा अजगर पकडला. हा धुडस या जातीचा अजगर असल्याची माहिती पेट्रिक फर्नांडिस यांनी दिली आहे. याचं वजन 30 ते 35 किलो इतकं आहे. यापूर्वी पेट्रिक फर्नांडिसनी DRM बंगल्यातील वडाच्या झाडावर 15 फुटी अजगराला पकडलं होतं. सर्पमित्र पेट्रिक फर्नांडिस साप पकडण्यास कोणाकडूनही पैसे घेत नाहीत. समाजसेवेच्या माध्यमातून मी हे साप पकडण्याचं किंवा अजगर पकडण्याचं काम करतो असं त्यांनी म्हटलंय. साप पकडल्यानंतर त्याला जीवदान देऊन दूर जंगलात सोडत असल्याचं पेट्रिक फर्नांडिस यांनी सांगितलंय. तर या होत्या गावाकडच्या बातम्या. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.